वाड़ी स्थित वेना जल वितरण केंद्र में संत गाड़गी बाबा जयंती और सफाई अभियान। महान कर्मयोगी संत गाड़गी बाबा के आचार व विचार व कृति समाज के समक्ष आज भी एक आदर्श निर्माण करती है। निरक्षर होने के बाद भी उनके कृति युक्त कार्य प्रशंसनीय है। साधारण व ग्रामीण भाषा में कीर्तन के द्वारा उनके द्वारा किया गया समाज प्रबोधन ऐतिहासिक स्वरूप का है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, डॉक्टर भाव साहेब पंजाबराव देशमुख बाबा के कार्य को उपयुक्त मानते थे। भगवान मूर्तियों में नहीं तो गरीब विकलांग पीड़ितों के सेवा से मिलते हैं। प्रगति हेतु शिक्षा व स्वास्थ्य को आवश्यक बताकर बाबा ने सफाई अभियान व श्रम प्रतिष्ठा की पहचान समाज को दी, जिसका आज हम प्रयोग कर रहे हैं। गाड़गी बाबा यह एक घूमता हुआ विद्यापीठ थे, ऐसा महत्वपूर्ण विचार प्रतिपादन प्रियदर्शिनी शिक्षा महाविद्यालय के प्राध्यापक सुभाष खाकसे ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के वाड़ी स्थित वेना जल वितरण केंद्र में अधिकारी कर्मचारियों द्वारा आयोजित संत गाड़गी बाबा जयंती व सफाई अभियान कार्यक्रम में व्यक्त किए। कार्यक्रम के प्रारंभ में वेना जल वितरण केंद्र के अभियंता प्रदीप पानखेड़े ने जयंती कार्यक्रम के उद्देश्य प्रस्तुत किए। संत गाड़गी बाबा के छाया चित्र पर विशेष मार्गदर्शक मजीप्र कर्मचारी संगठन के राजनेता गजानन गटलेवार, प्राध्यापक सुभाष खाकसे, अभियंता प्रदीप पानखेड़े ने माल्यार्पण कर मानवंदना दी। प्रस्तावना में प्रदीप पानखेड़े ने बताया कि उनका मूल निवास स्थान भी संत गाड़गी बाबा के शेनगांव के करीब है। बाबा के कार्य प्रणाली के अनेक उदाहरण उन्होंने प्रस्तुत किए। भगवान एक है इस विचार का बाबा ने कीर्तन के माध्यम से खंडन कर ग्रामीण जनता का उद्बोधन किया। प्रमुख मार्गदर्शन गजानन गटलेवार ने किया। संत गाड़गी बाबा यह परिवर्तनवादी संत थे, उन्होंने अपने विचारों के साथ कृति कर समाज को एक नई दिशा व ऊर्जा दी है। समाज के लिए घातक प्रथा परंपरा को रोकने का भरकस प्रयास किया। आज का भारत स्वच्छता अभियान की नींव भी गाड़गी बाबा के कार्य से प्रेरणा लेकर ही चलाई जा रही है। कार्यक्रम में पत्रकार नरेश चौहान भी प्रमुखता से उपस्थित थे। कार्यक्रम पश्चात स्वच्छता ही स्वास्थ्य की जरूरत है इस तत्व अनुसार कर्मचारी गण बाबा जुनंदकर, देवेंद्र दिकुंडवार, प्रकाश बोरेकर, सचिन पांडे, नवीन भूरे, सुधीर बोरकर, रामकृष्ण चौधरी, सुब्रमणि, सिद्धार्थ केडा, बिट्टू डोंगरे ने परिसर में स्वच्छता कार्यक्रम कर परिसर की स्वच्छता की। अभियंता प्रदीप वानखेड़े ने सभी का आभार प्रकट किया। संत गाड़गे बाबा यांच्या जयंती निमित्त वेणा वॉटरवर्क्स तर्फे आज स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम इथे घेण्यात आला। सर्व मंडळी, सर्व कर्मचारी वृंद, आमचे मित्र गजाननराव दिकुंडवार, जुनूनकर, बोरेकर हे सर्व इथे आले आणि इथे जे काम करणारा आमचा वर्ग आहे, ह्या सर्व कर्मचारी वर्गाला स्वच्छतेचा मंत्र मिळावा ह्याकरता ज्या माणसांनी, ज्या संतांनी आपलं आयुष्य वेचलं, असे संत गाडगी बाबा त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि असा कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेऊ। खरं म्हणजे माणसामध्ये दरिद्री नारायणामध्ये देव शोधणारे गाडगे बाबा, मी अगदी माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या पूर्वजांनी जवळून पाहिले, कारण गाडगे बाबांचं गाव आणि माझं गाव यामध्ये केवळ 17 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यांच्याविषयी नेहमीच मला माझ्या घरून बरीचशी माहिती मिळत असायची की ज्या माणसांनी अपंग, अंध, रोगी, महारोगी अशा लोकांसाठी आपलं जीवन वेचलं आणि त्यांनाच देव मानलं, परमेश्वर कुठं आहे, दगडात देव नाही, मंदिरात देव नाही, अशी ज्यांनी शिकवण दिली अशा महाराजांना अभिवादन करून देश पातळीवर, महाराष्ट्र पातळीवर, राज्य पातळीवर हा जो कार्यक्रम राबवला जातो हा एक स्तुत्य उपक्रम आहे। गव्हर्नमेंट शासनाने सुद्धा याची दखल घेतली आणि कित्येक वर्षापासून स्वच्छतेचे धडे, स्वच्छतेचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतो आणि त्याची एक सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। किती लोकांपासून कार्यक्रम सुरू होतो याला महत्त्व नाही। गांधीजींनी दांडी यात्राचा प्रारंभ एकट्यापासून केलेला होता आणि मग त्यांना लोक जुळत गेले, तशाच प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सुरू केला आहे। दरवर्षी हा कार्यक्रम घेऊ, मध्येमध्ये सुद्धा आम्ही स्वच्छता कशी राखता येईल ह्याचा प्रयत्न करू आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांचा अगदी खूप छान सहभाग मिळाला, त्याबद्दल मी परत एकदा सर्वांचे आभारही मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। परमवंदनीय, परमपूज्यनीय गाडगे महाराजांच्या 144व्या जयंतीनिमित्त आज वेना पाणीपुरवठा योजनेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या वेना पाणीपुरवठा योजनेच्या परिसराची साफसफाईचे कार्य आणि महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम
असा दुसंकल्पीय कार्यक्रम वेणा पाणीपुरवठा योजनेवर राबविण्यात आला। आपणा सर्वांना माहित आहे की आदरणीय गाडगे महाराजांनी नुसता महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये महाराजांनी जी ग्राम स्वच्छता अभियान योजना राबवली त्या काळामध्ये निस्वार्थपणे निस्वार्थ बुद्धीने आणि संपूर्ण गावचे गाव स्वच्छ करण्याचा संकल्प त्यांनी देशासमोर राज्यासमोर उभा केला त्याचा एक ध्यास घेत संपूर्ण महाराष्ट्राने आणि भारत सरकारने महाराष्ट्र शासनाने गाडगे बाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देश साफ स्वच्छ केला, संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ केला। आज आम्ही चारीकडे पाहतो की संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये एकेकाळी जो खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचलेले असत आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाडगे बाबांच्या या स्तुत्य संकल्पाचा प्रामुख्याने अभ्यास करून संपूर्ण राज्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान सुरू आहे। त्यांच्या नावाने विविध ग्रामपंचायतींना नगरपरिषदांना महानगरपालिकांना शासनाच्या वतीने ग्राम स्वच्छता पुरस्कार देखील देण्यात येतात। त्याच माध्यमातून आज महाराजांच्या जयंती प्रीत्यर्थ आम्ही या परिसराची साफसफाई केली आणि येणाऱ्या काळामध्ये दरवेळेस हा परिसर कसा स्वच्छ राहील याची पूर्णपणे काटेकोरपणे आम्ही या ठिकाणी अंमलबजावणी कशी होईल याची काळजी घेणार आहोत आणि दरवर्षी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी व्हावी अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।